उपक्रम चला बाजाराला जाऊया, प्रेझेंटेड बाय उमेश राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरंभी, पंचायत समिती दिग्रस, जिल्हा यवतमाळ. मार्गदर्शक आदरणीय सौ सुचिताताई पाटेकर, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ. आदरणीय सौ सुब्धाताई पाटील, विस्तार अधिकारी शिक्षण, पंचायत समिती दिग्रस. आदरणीय श्री किरणजी बारसे, केंद्र प्रमुख, केंद्र आरंभी. आदरणीय श्री प्रशांत कवटकर, साधन व्यक्ती, पंचायत समिती दिग्रस. आदरणीय श्री लुकमान सर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा आरंभी. चला बाजाराला जाऊया. आदरणीय सौ सुचिताताई पाटेकर, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संकल्पनेतून राबविला जात असलेला हा उपक्रम आणि या उपक्रमाचे नाव आहे चला बाजाराला जाऊया. बाकीचे विचारा, मिरची काय किलो आहे, काय किलो आहे, विचार ना प्रतिभा, शेंगा काय, वांगे काय किलो आहे, शंभर रुपये किलो, 25 रुपये, थोडा साईड कॅरी बॅग नाही, कॅरी बॅग बंद झाली, पिशवी आणायची सोबत. अशा प्रकारे बाजार करून विद्यार्थी परत आले. आणि तुमचा बाजार झाला का? ठीक आहे, तुझं नाव काय आहे? तू किती पैसे नेले होते बाजारामध्ये? 140 रुपये. तू काय काय आणलं मग बाजारातून? 10 रुपयाचे नाही का सर, कांदे आणले. 10 रुपयाचे कांदे, 15 रुपयाचा लसूण आणला, 25 झाले. हा, 5 रुपयाचे चिले बावले आणले, 5 रुपयाची हळद आणली, 40 रुपयाची चटणी आणली. हा, तर मग 80 रुपयाचं तू सामान आणलं, मग तुझ्याजवळ उरले किती? 60 रुपये. छान. रवींद्र भगत, मी 140 रुपये नेलते आणि 100 रुपयाचं माझा बाजार. तर मुलांनो, तुम्ही बाजाराचं निरीक्षण केलं? मग बाजारामध्ये कोणकोणती दुकाने होती? ठीक आहे.
मग मला सांगा 1 किलो म्हणजे किती ग्रॅम होते? 1000 ग्रॅम. अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम? 1 पाव म्हणजे किती ग्रॅम? तर अशा प्रकारे तुम्हाला बाजाराची संकल्पना समजली. आदरणीय पाटील मॅडम यांनी मुलांना गोड खाऊ वाटप केले, त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.